अक्षरशः इतक्या अवीट प्रेमाने आपल्याला बांधून ठेवलेलं आहे आणि
त्याच प्रेमावरती ते देखील अख्या किलोमीटरचा प्रवास करून उठते, त्यांच्या तब्येतीची काळजी न करता, त्यांचे जे इतके त्यांना काही ना काही गोष्टी चालू आहेत, तब्येतीच्या तक्रारी आहेत, पण ते सगळ्या तक्रारींकडे दुर्लक्ष करून स्वतः परमपूज्य श्री गुरुजी आपल्यासाठी असे म्हणजे इथे याच ठिकाणी त्यांच्या अनेक ठिकाणी ते स्वतः येतात आणि आपल्या सर्वांवर खरोखर कृपा करतात. याच अनुषंगाने आज तिथे परमपूज्य श्री गुरुजी आले आहेत. त्यांनी मला आता सांगितलं की ज्या सर्व त्यांना काही शंका असतील, वारणातील काही शंका असतील, कुठल्याही वैयक्तिक किंवा म्हणजे आपल्या प्रापंचिक शंका नको, कुठल्या धार्मातिक जर काही आपल्याला काही शंका असतील साधनेच्या दृष्टीने, तर त्या आपण म्हणजे ज्या कोणाला शंका असेल तर त्यांनी ते उभा राहून आपण गुरुजींना विचारू शकता, आणि तशा कोणाला काही शंका नसतील तर मग परमपूज्य श्री गुरुजी आपल्याला म्हणजे त्यांच्या प्रवचनाद्वारे म्हणजे आपल्याला त्यांचा दिग्दर्शन घडणार आहे. मी आता आणि आणखी काही सांगितलं की आता म्हणजे थोडा उशीर झाला आहे, आम्ही आज सकाळी तिकडनं पंढरपूर म्हणजे पांडुरंगाचं दर्शन घेऊन आलो, त्याला सगळ्या याच्यात थोडा उशीर देखील झालेला आहे, तर ते म्हणाले त्याप्रमाणे आपण एक दोन वाजेपर्यंत आपण सत्संग म्हणजे करूया. तर त्या अनुषंगाने मी आता परमपूज्य श्री गुरुजींना अशी प्रार्थना करतो की त्यांनी आम्हाला त्यांच्या दिव्य सत्संग याचा लाभ करून द्या. जानकी जीवन स्मरण राम राम
तिरुपतीला गेलो, समजा तिरुपतीला गेलो तर तिथे तुम्ही गोरू राजा राम राम म्हणले तर ते तिरुपतीचा जनकोवर व्हायला तो खुश मान भरपूर पैसे टाकायला पाहिजे तेव्हा तो कांशन ब्रह्म आहे. आणखी समजा तुम्ही उडपीला गेला तिकडेही गोरू राजा राम राम चालत नाही, तिथे भरपूर अन्न दान करायला अन्न ब्रह्म आहे. पंढरपूरला आला अन्नदान करायला पाहिजे पण पैशाची काय गरज नाही. एक म्हणजे 10 पैशाची तुळशीची माळ घातली आणि शेवटी सुद्धा असेच काहीतरी गमत ते बायकोला म्हणाले आवले आपण वैकुंठला जायचं आहे, भगवंतांनी विमान पाठवलेलं आहे म्हणून लवकर चल, तो तुझ्यावर सुद्धा कृपा करून 2 सीटचं विमान पाठवले आपण वैकुंठला जाऊ. तेव्हा तिथं काय वैकुंठ म्हणजे काय कळे ना, इतकी विलक्षण बायको तिला काय वाटत की हा वैकुंठ म्हणजे कुठलं तरी गाव असेल तिथे कीर्तनला जात असेल असं जाणार असेल. मग ती म्हणाली फार वेळ तिथे भजन करत बसू नको, लवकर ये, मुलं जो भुके आहे तू आल्याशिवाय जेवणार नाही. ते महादेवांनी काशी त्यांच्या डोळ्यात पाणी आले काय वैकुंठला. ती म्हणाली तिथे काय माती आहे तुमच्या वैकुंठ मध्ये, इथे परमात्मा ही अम्मई साधी आहे. आता दूध दही वगैरे करायचं आहे, दूध करायचं दही करायचं, तिथे काय माती आहे तुमच्या वैकुंठ मध्ये तू लवकर जाऊन ये असे म्हणा. असे ते कीर्तनला जात असत. एका गावी ते कीर्तनला गेले खेडेगावामध्ये, तेव्हा आता सुद्धा पुष्कळ गाव 10 वाजता कीर्तन सुरू व्हायचे, ताण मृदंग वगैरे वगैरे घेऊन कीर्तन सुरू. ते तुकाराम महाराज कीर्तन सुरू केले त्याच्या आधी ते भगवंताला नमस्कार करण्याचे त्याने श्लोक अभंग वगैरे म्हटले. समचरण सरोजन सांद्रनी उदाहम जघन नील पाणी मंडनम मंडना तरुण तुलसी माला कंधरम कंज नेत्रम सवय धवल हासम
विठ्ठलं चिन्तयामि जय जय राम Oh.
किती सोपं आहे. पण आपण त्या आमच्या जीवनाला किती आम्ही म्हणजे त्याला किती गोंधळ नाही करून घेतलेलो. जीवन एक ऐसा उलझा हुआ घाट है, आप इसको कितने ही सुलझाने की कोशिश करोगे जब उलझते ही है. किती प्रश्न, किती समस्या, किती उलझन, पर तसे काहीच नाही. जीवन अगदी म्हणजे अगदी सोप आहे, पण आपल्याला कळत नाही. आम्ही आम्हाला सेल्फ हिप्नोटायझेशन झाले, आत्मसमोह झालेला आहे. आपल्या बुद्धीला बुद्धिवाद झालेला आहे, प्रेमवाद झालेला आहे. कशाने? या विज्ञानाने आपले प्रेम वाढ झाले, या भौतिकवादाने आपले प्रेम वाढ झाले, पाश्चात्य संस्कृतीने आपले प्रेम वाढ केले. आम्हाला आपल्या भारतीय संस्कृतीचे काही महत्वच वाटत नाही, आपल्या आध्यात्मिक परंपरेचं काही महत्वच वाटत नाही. काय तुकार महाराज होऊन गेले, काय नामदेव होऊन गेले, काय एकनाथ महाराज होऊन गेले. महाराजांना कोणीतरी काय म्हटले, महाराज मी हे कॉलेज काढू म्हटलोय, चालेल का? महाराज म्हटले मला काय, मी माझ्या गावातली शाळा शिकले होती. त्याला आपल्या परिस्थितीबद्दल त्याला वाईट नाही वाटत. आम्ही 24 तास आमचे प्रपंच सुधारण्याच्या धडपडीत आहोत. आम्ही पुष्कळांना म्हणतो त्यांचे दोन उत्तर असतात. पहिलं उत्तर म्हणजे हो आम्ही फार मोठी आहोत. कशामध्ये? नाशका प्रपंचामध्ये आम्ही दिली आहोत. पण प्रपंचाबद्दल आपली भावना कशी असायला पाहिजे? होता गुरु कृपा वरदा, प्राप्त झाले ब्रह्मज्ञान, तेथे संसाराचे भान आहे आहे नाही नाही, सुटला संसाराचा देह, भक्ती लागलीशी वे, तेथे संध्याकाळी दिल्याशी ते आहे आहे नाही नाही, काही भोंगडीचे चीड मूठभर विक्षेपले पीठ, तेथे भाकरीला एखादा दिवस मीठ आहे आहे नाही नाही, अमृत मने हा परमार्थ, न करी कुणाशी वादार्थ, समय लागला पदार्थ आहे आहे नाही नाही. याला प्रपंच म्हणतात, याला परमार्थ. आम्ही सत्पुरुषांकडे जातो, गुरु सद्गुरूंकडे जातो, देवाकडे जातो, भक्ताकडे जातो, कशाला? आता प्रपंच नीट करा. माझ्या प्रपंच चांगलं करा. आधी प्रपंच करावा नेटका, समर्थांनी सांगितलेलं आहे. त्याचे फार चुकीचे अर्थ लावतो. आधी प्रपंच करावा नेटका म्हणजे नेटाने नव्हे. आजपर्यंत कोणाचाही प्रपंच नेटाने झालेला नाही. प्रपंच म्हणतेच ते अद्भुत आहे, आहे आहे नाही नाही. नेटाने म्हणजे काय? महाराजांनी सांगितले थोडक्या, ज्याला प्रपंच थोडक्यात करता आले त्यालाच परमार्थ. आम्हाला 24 तास पुरत नाही प्रपंच करायचा, सावरायचा. तो मुलाचं हे काय आहे त्याला देणार ते शिक्षण करतं ते आहे. आमची परिस्थिती काय आहे? महाराज म्हणाले
परमात्मरूपी शेताला प्रपंचाचे कुंपण पाहिजे. आमचे काय आहे, प्रपंच रूपी शेताला परमात्माचे कुंपण आहे. परमात्मा कुंपण कशाला, प्रपंच रूपी शेत सुरक्षित व्हायला. असू दे, परीक्षित राजा रडू लागला तेव्हा भगवंताला दया आली. बघा, तो काय केला, शुभमहर्षींना प्रेरणा केली की शुभमहर्षी आले आणि म्हणाले काय पाहिजे. मी आता फक्त मी सातव्या दिवशी म्हणणार आहे. तर शुभमहर्षी काय म्हणाले, वा धन्य आहे, मी सातव्या दिवशी म्हणणार. शुभमहर्षी म्हणाले धन्य आहे, भाग्य आहे. म्हणजे काय, तर शुक्र महर्षी म्हणाले, अरे या मृत्यूलोकामध्ये आलेल्या माणसांना प्राण्यांना पुढच्या क्षणाची काही भरोसा नाहीये, पण तू 7 दिवस निश्चित राहणार हे खात्री झाल्यानंतर तुझं भाग्य. मग मला म्हणजे काय करायचं, सार्थक कसे व्हायचं. मला आम्ही कधी देवासमोर उभे करून पाहत भगवंत माझे धर्म सार्थक असे कधी म्हणू शकतात. महाभारत मध्ये यक्ष युधिष्ठिरला एक प्रश्न विचारतात, या जगामध्ये आश्चर्याची गोष्ट काय. तेव्हा धर्मराजा म्हणाला, अहन्यहने गच्छन्ति भूतानि यममंदिरम शेषा स्थिरत्व इच्छन्ति किमाश्चर्य मत परम. रोज आम्ही माणसं मरताना बघतो आहोत. आमच्या आश्रम मध्ये 2-3 महिन्यामध्ये 4-5 माणसं आश्रमवासी गेले. पहिलाच आम्ही ते अस्थि संचय करूनच तिकडे आलो. अहन्यहने गच्छन्ति भूतानि यममंदिरम शेषा स्थिरत्व इच्छन्ति किमाश्चर्य परम. बाकी सगळे आम्ही चिरंजीव होऊन राहतो अशी कल्पना करता त्याच्यापेक्षा केव्हा आपले असे होऊन जात काय सांगते. पण तरी सुद्धा आमचे प्रयत्न म्हणा, आमच्या कल्पना म्हणा, आमची महत्वाकांक्षा असे आहे की काय नाही, पुढच्या वर्षी वरचे बदल पाहतो. पुढच्या वर्षी समाधी बांधायची स्थिती आहे. पुढच्या वर्षी वंच बदल आणि नाही होय 6 महिन्याने आणखी एक गाडी घडा बदल. महाराज म्हणाले की तेव्हा शुभमहर्षी म्हणाले काय काय शुभमहर्षी व्यासांचे पुत्र ते आपल्या आईच्या पोटी पोटात 16 वर्ष होते. आपल्या आईच्या पोटात 16 वर्ष होते ते. रोज व्यास महर्षी त्यांना म्हणे, अरे शुक पाहिजे तुझ्या आईला किती त्रास होतो. नाही मी बाहेर आलो तर या संसारामध्ये फसतो म्हणून काही येत नाही. आणि आम्ही किती अगदी आनंदाने उडी मारतो. आमच्याकडे घेऊन येतात फोटो की कशी आहे, ती मुलगा हा मुलग कसा आहे. पण लग्न म्हणजे प्रपंचामध्ये ढकलणारी माणसं सुद्धा इतके उत्साहाने ढकलतात. ते आई बाबाला इतके ते हे लागलेलं असतं, केव्हा माझ्या मुलीचे मुलाचे लग्न, केव्हा माझ्या मुलीचे. ते काही मुलं पिकनिकला गेलेले होते एका जंगलामध्ये, 10-12 मुलं, एक मोठा तिथे नंदी होता शंकराच्या समोर. एक मुलगा थोडस म्हणजे असे हे होता,
तो त्या नंदीच्या नागपुरात बोट झालं, आतमध्ये एक विंचू बसलेलं होत, ते जोराने दंक मारले, दंक मारल्यावर उत्तर जोराने त्याला हे झाले, तेव्हा चटकन त्याच्या मनात एक विचार झाली की मग मला तरी झालेच आहे, आता आपण यांना सगळ्यांना प्रसाद देऊ. काय आपण सुख भोगलो म्हणून त्या मुलांना समस्त मंगाशी आई म्हणाली अरे तू लग्न कर, आई नको नको या जन्मी मला लग्न नको. शेवटी आई म्हणाली अरे तू माझी आज्ञा समज, माझे म्हणजे हे मनाला समाधान होईल या दृष्टीने तरी तू या अंतरपटा समोर उभे राह. मग त्याने अंतरप्रकाशामुळे उभा राहिला, मुलगी बघितली आणि समोर ते सावधान म्हणून ते ब्राह्मण नंदाचे म्हणू लागले. ते समोर ते सावधान म्हटल्यानंतर एकदम नारायण त्यांचे नाव त्याने हात धरले. ते भटकी म्हणाले अरे आमचे हात कशाने धरतो, आणखी 5 मिनिट झालं आज वेगळा येणार आहे. तुझा हा शेवट पर्यंत बांधून ठेवणार आहे. मग ते म्हणाले की माझा अर्थ म्हटलं तुम्ही जे काय आता म्हटलं ना त्याचा अर्थ सांगा आधी, मग तुम्ही काय पुढचे मंत्र समोर ते सावधान हे चांगले मुहूर्त आहे तू सावधान. महाराजांना कोणतरी विचारले महाराज परमार्थ एकाच शब्द सांगा, महाराज म्हणाले सावधान बी अवे क्षण क्षणी आम्ही सावधान असायला पाहिजे. त्याच्याबद्दल विस्मरणाबद्दल किती विस्मरण होत आहे आपल्याला, किती विस्मरण भगवंताचे स्मरण होतच नाही. विस्मरण विस्मरण तोंडात जिभे जिभेवरून नाम घसरून जात, नाम सारखे करू दे. नारायण महाराज कालगावकर म्हणून येत होते, ते सुद्धा लहानपणी आई प्रमाणात आई म्हणत होती की नारायण ते म्हणाले नको. मग त्यांनी आई खूप आग्रह केला, शेवटी त्यांनी लग्न झाले. त्यांनी अक्षरशः पहिल्या दिवशी बायको जवळ जायला ते रडू लागले काय परिस्थिती आहे. आणि शेवटी त्याला एक मुलगा झाला, 6 महिन्याचा होत मुलगा गेला. त्यांनी गावभर फेडे वाटले माझा मुलगा गेला फेडे हे काय. महाराजांकडे कोणीतरी आले महाराज मागच्या वर्षी माझी बायको वाढते असं का, बर 6 महिन्यापूर्वी माझ्या घरात आग लागली असं का, बर 4 महिन्यापूर्वी माझे 50,000 रुपये नुकसान झाले मला असं का, बर अरे काय मला बायको वाढली बर घरात आग लागली बर. तेव्हा ते काय म्हणाले की बर असे आहे तुम्हाला चिंच पाहिजे आहे, तुम्ही म्हणजे बाजारामध्ये गेला तिथे दुकानात 3 प्रकारचे चिंच घेऊन ते लावून बसलेला आहे,
एक अगदी आंबट आहे, एक त्याच्यापेक्षाही कमी आंबट आहे, अगदी कमी आंबट आहे. तुम्ही कुठल्या चिंची घेता? जास्त आंबट असलेले हे जसे आहे तसे जरा खरोखर परमार्थाचे महत्व कळलेलं आहे, मौल्य कळलेलं आहे, आवड आहे, ध्येय आहे. त्याला प्रपंचामध्ये जेवढे प्रपंच जेवढे आंबट असेल, प्रपंचामध्ये जेवढे जास्त अडचण असेल, प्रपंचामध्ये आपत विपत असेल, तर त्याचं फायदे समजायला विपदो नैव विपद संपदो नैव संपद विपत विस्मरण विष्णो संपद नारायण. ज्याला आम्ही विपद म्हणतो ते विपत म्हणे, ज्याला संपत म्हणतो ते संपत म्हणे. विपद काय आहे? विपद विस्मरण विष्णो भगवंताला विसरून आम्ही जो प्रपंच करतो आहे त्याच्यापेक्षा मोठा विपत नाहीये. त्याच्यापेक्षा मोठा म्हणजे जीवनात दुःखद प्रसंग संपत नारायण स्मृती. तरे संपत काय आहे? भगवंताचे स्मरण. कबीरा सब जग निर्धना धनवंता नाही होय, धनवंता सो जानिए जागे राम नाम धन. राम नाम रूपी धन जनी संपादन के लिए करे असू दे. तेव्हा शुकमहर्षी म्हणाले, काय काळजी करू नको तुम्हाला, मी तुला भागवत सांगतो, तू श्रवण कर. ते 16 वर्ष आत बसलेले दास म्हणाले बाहेर, ते म्हणाले नाही गेला बाहेर. मी बाहेर आलो की त्या संसारामध्ये कसून झालो. ते भागवत काय त्यांच्याबद्दल ते श्लोक लिहितात. यम प्रवजंत मनुपेत अपेत कृत्यम द्वैपायनो निरहका तदमानुभाव पुत्रे तन्मयतया तरवो दिनेतु तम सर्वभूत हृदय मुनिवार भूस्मृति. यम प्रवजंत मनुपेत अपेत कृत्यम जसे ते पोटातून आले तसे निघून. तेव्हा द्वैपायन म्हणजे व्यास त्यांच्या मागे हे पुत्र असे मागे लागले. तेव्हा ते काय बोलले नाही, पण वृक्ष उत्तर दिले. जंगलातले वृक्ष, मी येत नाही, मी येत नाही. पुत्र तन्मयतया तरवो नेले इतके त्यांना सर्वांचा भाव आलेला होता. ते म्हणाले काळजी करू नको, मी भागवत सांगतो, तू श्रवण. ते कसे श्रवण केले? ते इतके त्या तन्मय होऊन श्रवण केले की त्यांचा उद्धार. अर्थात महाराज म्हणाले, मी मरण्या म्हणजे इथे मी मरण्याची शाळा काढते असे म्हणायला पाहिजे, असे म्हणायला पाहिजे. पुन्हा कधी मरता कामा, पुन्हा कधी मरायचंच नाही असे मरायला, म्हणजे जन्मच नाही म्हणजे मरण्याचा प्रश्न. पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी गठरे शयनम इह संसारे खरु दुस्तारे कृपया पारी. आम्ही सगळे आपल्या आमचे आमचे आईच्या पोटामध्ये असताना आम्ही सगळे भगवंताला प्रार्थना करून नाही, भगवंतासमोर शपथ करून आलेलो आहोत. पान करून आलेलो आहोत. काय म्हणून? त्या गर्भवास चे दुःख आणि मागच्या अनेक जन्मामध्ये भोगलेले दुःख हे सगळे आपण लक्षात येऊन आठवण होऊन आम्हाला इतके त्याचा त्रास झाला. तेव्हा आम्ही सगळे त्या गर्भामध्ये भगवंताला प्रार्थना केली, हे परमात्मा त्या पूर्ण नको. आता मी बाहेर आलो, बाकी काहीही करणार नाही. मग काय करणार? काहीतरी करून पुन्हा या गर्भवासामध्ये येणार नाही असे काहीतरी
म्हणजे काय करणार, नामस्मरण करी, योगाभ्यास करी, शास्त्राध्ययन करी, वेदाध्ययन करी, दान धर्म करी, यज्ञ करी, व्रत उद्यापन करी, तीर्थाटन करी, अन्नदान करी, तपश्चर्य करी, काहीतरी करून या जन्म मरणाच्या चक्रामधून मी सुटून जाणार. पण आपलं लक्ष आम्ही प्रपंचामध्ये इतके रमून गेलेलो आहोत, प्रपंच म्हणजे काय आपल्याला सर्वस्व वाटत. मूर्ख जो नाही संसारी सुख, संसार एवढा दुःख आणि नाही. परममोक्षामध्ये मूर्ख म्हणे जो संसारामध्ये सुख आहे असे समजतो आहे तो परममोक्षामध्ये मूर्ख. जो माही संसारी सुख, संसार एवढा दुःख आणि नाही. संसार एवढे दुःख जगामध्ये तुम्ही शोधत गेले तरी नाही सांगत, इतके दुःख म्हणे. जन्म दुःखम, जरा दुःखम, जाया दुःखम पुन्हा पुन्हा, अंतकाल महादुःखम तस्मात् जागृहि. जन्म दुःख, जन्म काही सुखाचा आहे अर्थ की हल्ली काय सीजन करता काय कसं काय त्रास होत नाही काय सीजन काय सुख. परवा पर्यंत आमच्याकडे एक मुलीचे सीजन झाले आणि एक मुलगा तो म्हणूनच बाहेर आला. मूल आले तिला परत पोट दुखू लागले. तेव्हा 15-20 दिवसांनी महिन्याभरात त्याला तिला परत म्हणजे डॉक्टरकडे घेऊन गेले की डॉक्टरीन बाई परत म्हणजे सीजन करून शोध नाही सीजन न करता ते शोधू लागले. तुम्हाला आश्चर्य वाटेल आणखीन एक मूळ आलो इकडे तिकडे हात घालून बघितले तर कोपऱ्यात आणखी पुढे तर एक मूळ हेही काय काय सुद्धा ते कुठल्या तरी बाईला आमच्याकडे ते नंतर सांगितलं डॉक्टर ते शिवताना नॅपकिन आतच करून शिवलेलं चाकू आत ठेवून शिवलेले असतात नॅपकिन आत ठेवून मूठ पण आहे. असू दे मी सगळे जन्माला आलेलोच आहोत पण जन्म नापन खाम शंकराचार्यांना दुःख सुरू झाले. अरे पोटात असतानाच डायबेटीस झालेले असत म्हणजे ते त्यांना कावळी झालेली असते काय काय तरी रोग घेऊनच बाहेर येतात काय सुद्धा. देह म्हणजे मूर्तिमंत दुःख आहे. ज्ञानेश्वर महाराज देतात गादी खाली विस्तव आहे, विस्तव पसरलेला आहे गादी खाली त्याच्यावर तो घोरतोय झोपून. तेव्हा ते कसे केले नाही सांगते. महाराज म्हणाले आम्ही ज्वालामुखीच्या तोंडावर बसलेलो आहोत तेव्हा ते भडके नाही सांगते. देह म्हणजे मूर्तिमंत दुःख आहे. ते म्हणतात पेव असतात ना धान वगैरे घालण्याचे पेव, त्या पेव मध्ये शैकडो विंचू हजारो विंचू आहे त्यात आम्ही पडलो म्हणजे काय शिकाय काय शिकाय असं आहे. ते विंचू आपाद मस्तक दंत मारून झालेले म्हणजे असे घेते. आता परवा आम्ही सहज आमच्या मला कळू लागल्यापासून आतापर्यंत किती या शरीराला म्हणजे आजार पण आलेला आहे, किती म्हणजे ऍक्सिडेंट झालेले आहे याचे सगळं यादी केली माझ्या बद्दल. तुला आश्चर्य वाटेल की 58 म्हणजे ऍक्सिडेंट आणि 6 हे हार्ट ऑपरेशन झाले आणि पहिल्यांदा स्टँड बसवलेले लहानपणी टायफॉइड पासून सुरू झालेले दोनदा एकदा म्हणजे मध्ये अर्थात न्युमोनिया झालेला होता.
एकदम ते युरिन इन्फेक्शन इति इति म्हणून सांगले का शरीरम याद मंदिरम अशा शरीरावर भरवसे ठेवून काय आपल्याला सुख मिळणार जन्म नाम दुःखम सुरू झाले दुःखाचे श्री गणेशाय नमः जरा दुःखम वार्धक्य दुःख किती दुःखाचे वार्धक्य माता आयुष्यभर वाटेल ते खाल्लेलो असतो वाटेल त्याने जगतो वाटेल सुख भोगलेलो असतो पण म्हातारपणी ते शरीर सगळे थकलेले असते इंद्रिय शिथिल झालेले असतात खाता खाता येत नाही पिता येत नाही दिसत नाही ऐकू येत नाही सगळे म्हणजे कंटाळ तेवढ्या डॉक्टर आले म्हणाले बाई कार्यक्रम म्हणा मी एक दोन इंजेक्शन देतो बरे होते ती म्हणाली त्यासाठी तेवढ्यासाठीच मी रडते म्हणा हा माणसाला अजूनही काय मरत नाही म्हणून रडते एक कोट्याधीश माणूस होता राय म्हणजे तो शेठजी आरवाडी शेठजी कोट्याधीश त्याला असे काहीतरी आजार पण होत की 15-15 मिनिटाने त्याचे हे बदलायचं कृषी बदलायचं 15-20 मिनिटात कुशी बदलायला त्या कुशी बदलायला दोन दोन नौकर म्हणजे हे तिथे गडी त्या कुशी बदलायला शिफ्ट वर होत 4-4 तास 8-8 तास कुशी बदलायचं वेळ ठराविक वेळेला तेव्हा काही 5 मिनिटाने कुशी बदलायची होती तेव्हा एक काय म्हटलं अरे मी बाहेर जाऊन येतो तेव्हा तो दुसरा म्हटला अरे त्या मूर्खाची कुशी बदलायचे कुठे जातो मूर्ख अगदी मी म्हणजे मृदू शब्द वापरलेला त्यांनी माणसाचे शब्द फार वेगळे तेव्हा त्याला ऐकू आले ते त्या शेणतीला त्याने टाकून तो डॉक्टर बोलवला तुला पाहिजे एवढे क्षुल्लक माणसाकडून मला अशा शिव्या खावायला मला जगण्यामध्ये काय झालं जन्म दुःखम जरा दुःखम वार्धक्य असले तर कसे असायला पाहिजे त्याला एक उदाहरण सांग वार्धक्य आपल्याला आहेच पण ते वार्धक्य आदर्श कसे होईल त्याला उदाहरण भाऊसाहेबांना 92 वर्ष झालेले होते भाऊसाहेब केतकरांना 92 वर्ष झालेले त्यांना कानाने ऐकू येत नव्हतं डोळ्याने दिसत नव्हतं उठून बसता येत नव्हतं सगळ्या दृष्टीने ते शिथिल झालेले दुर्बल झालेले तेव्हा ते एक दिवस महाराजांना काय म्हणाल ते महाराजांना भाऊसाहेब केतकरांच्यावर खूप म्हणजे खूप प्रेम होता ते प्रेम करायला आपल्यामध्ये सुद्धा काहीतरी गुण पाहिजे ना पाहिजे का सद्गुरु आपल्याला प्रेम करायला आपल्यामध्ये सुद्धा काहीतरी गुण पाहिजे की महाराज जेव्हा भाऊसाहेब जेव्हा देश ठेवलं तेव्हा भारत पेटीवर येऊन काय म्हणाले या भाऊसाहेबांनी मला ऋणी केले मला भगवंत तुकाराम महाराजांच्या विषयी महाराज तुका मला ऋणी करू नको रे काहीतरी मान देतो तुला मला कोणीतरी विचारले भगवंत किंवा सद्गुरु ऋणी कसे होतात मी म्हणत त्यांना काहीही नाही मागितले तर त्यांना काही नाही मागितलं ते ऋणी होतात तुकाराम महाराजांना भगवंत काय म्हणतात तुका काहीतरी मानते तेव्हा तुकाराम महाराज काय म्हणते भगवंता तुझ्याकडे काय आहे म्हणून मागू अनंत कोटी ब्रह्मांड नाही परमात्मा ते काय म्हणतात तुझ्याकडे काय आहे म्हणून मी मागू वैकुंठ नको चार मोक्ष नको लक्ष्मी नको अर्थसिद्धी नको नवनिधी नको एकदा तरी आम्ही तोंडाने नको म्हणू की आयुष्य
मी बोलत्या सुपारी पाहिजे का नको. लहान सहान पूर्तीसाठी तरी नको म्हणून आपले जीव म्हणजे पवित्र करून नको शब्द येतच नाही तुम्हाला. पाहिजे 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 पाहिजे. एकदा ते आम्ही उत्तर काशीला गेलो होतो तिथे प्रेमानंद स्वामी आले. प्रेमानंद म्हणजे प्रेमानंद त्यांनी मला आम्हाला एक गोष्ट सांगितली हिंदी मध्ये. हम जब बहुत छोटे थे तब हमारे पिताजी ने हमको शाला में भर्ती. तो शाला के तो वहां पर हमारे गुरु महाराज जो थे उन्होंने हमको पाठ सिखाने लगे. हमको दो पाठ सीखना था, एक लेने का और एक देने का. भले हमको लेने का पाठ शुरू हो गया तो उस पाठ में तो हम बहुत अच्छे तैयार हो गए. हमारी परीक्षा हो गई तो हम पहले दर्जे में पास हो गए लेने के पाठ में. अब हम दूसरे साल देने का पाठ शुरू होने वाला था. हमारे गुरु महाराज गुजरे इसलिए हमको देने का पाठ नहीं गया. देना नहीं देना ही देना. मानुष म्हणजे महान लोभी असतो. लोक शब्दाचा अर्थ महाराज काय म्हणाले आहे ते असू दे आणखी मिळू दे त्याचे नाव लोभ म्हणाले. आमची स्थिती अशी कारण महाराज म्हणाले पांडुरंगा तुझ्याकडे काय आहे म्हणून माग मला काय तेव्हा ते काय म्हणाले तुका असे म्हणू नको. मी तुला काहीतरी दिलं म्हणून समाधान करून घेण्याकरिता तरी काय तरी मला आम्हाला सांगून बघू दे तू भगवंत. ते काय म्हणाले बर मागतो दे एकदा देवा तुझा विसर न व्हा. गुणगाणी नावडी हेची माझे सर्व जोडी नलगे मुक्ती धन संपदा संत संत दे सदा तुका म्हणे गर्भवासी सुखे गात. तसे भाऊसाहेब कधी महाराजांना असे नाही मागितले. त्यांना त्या मुलगे पाच मुली आणि सगळ्यांना घेऊन एका कोणाचे शिक्षण नाही लग्न नाही सगळ्यांना घेऊन महाराजांचे 1904 पासून 13 पर्यंत 9 वर्ष गोंदामध्ये असे शांत समाधानाने राहिले. अमुक एक वस्तू हवी म्हणून कधी त्यांनी काही बोलले नाही. आणि महाराजांचे सुद्धा प्रीत होत होते. अमुक एक वस्तू हवी म्हणून आजपर्यंत माझी जीव मिटालेली नाही. आम्ही सुद्धा म्हणू शकतो अमुक एक वस्तू नको म्हणून आज पर्यंत जीव घेतला असू दे. त्या भाऊसाहेब जेव्हा देह ठेवला तेव्हा महाराज म्हणाले त्या भाऊसाहेबांनी मला ऋणी केले. सद्गुरु म्हणतात आपल्या शिष्याबद्दल त्यांनी मला ऋणी केले. ते भाऊसाहेब म्हणजे म्हातारपणी तेव्हा ते महाराजांना काय म्हणाले महाराज मला आपण घेऊन जा म्हणाल. महाराज नेहमी म्हणायचं जगात जगायला कंटाळून मरू असे म्हणू नये आणि मरायला भिवून जगू असे म्हणू नये. आपण आपले बोलणार तयार करूनच ठेवायचे. त्यांचे बोलणे आले तयार चला आम्ही तयार आहोत. आमचे दोन्ही विरुद्ध आहेत. आम्ही जगायला कंटाळून मरू म्हणतो केव्हा तरी केव्हा नाही अजून मधून. समजा महाराजांचे प्रसंग चालले तर एक सांगून सांग एक उदाहरण सांग. महाराज एकदा अलिबागला गेले तिथे सदुभाऊ डेरे म्हणून होते. तिथे महाराज त्यांच्याकडे 3 दिवस राहिले अतिसंक्षिप्त. चौथ्या दिवशी महाराज निघाले
तर त्यांची आई होती अगदी म्हातारी 75 वर्षाची आई होती. सगळे नमस्कार केले तेव्हा महाराज सहज त्या माताने काय म्हटले, आई तुमच्या मनात काहीतरी इच्छा असेल तर सांगा मी कोण म्हणते. तर ती माताने काय म्हणाली की महाराज असे काही नाही माझ्या मनात, माझा मुलगा खूप चांगला म्हणजे हे केलेला आहे सांभाळलेला आहे, पण एकच इच्छा आहे माझी काय तुमच्या मांडीवर डोकं ठेवून बघायची एवढी इच्छा आहे. एवढे म्हणता म्हणता महाराज काय म्हणत, बघ मग या की आता म्हटल्यावर म्हणतात घाबरले एकदम मग या असे म्हणाले. तेव्हा ती म्हातारे आणि घरचे लोक सुद्धा घाबरले आणि एकदम म्हणतात काय अशी काय घाई नाही म्हणाले. जेव्हा मी मध्ये ना तेव्हा तिथं मांडली तेव्हा महाराज ते काय काय तुम्ही भाऊसाहेब म्हणाले महाराज मला घेऊन का काय तुम्हाला तुम्ही घंटा तुम्हाला घंटाळा आहात काय नाही पण अशा अवस्थेमध्ये सगळ्यांना त्रास होतो मग कशाला काय. तेव्हा महाराज काय म्हटले अशा अवस्थेमध्ये तुम्हाला एवढ्या साधीच ठेवलेलं आहे की अशा अवस्थेमध्ये सुद्धा समाधानाने राहता येईल म्हणून एक उदाहरण असू देत म्हणून तुम्हाला आम्ही त्याचे उदाहरण आहे असू देत. जन्म दुःखम जरा दुःख तर तुमची गोष्ट फार म्हणजे हे आहे जाया दुःखम पुन्हा पुन्हा जाया म्हणजे क्षणोक्षणी दुःख देणारी वस्तू या जगामध्ये कुठली तरी असेल तर ही जाया दुःखम पुन्हा पुन्हा विवेकनाम तो सर्व दुःखम एव न तो विवेकनाम. जो विवेकी आहे ना तर सगळे दुःख ज्याला पण दुःख नाही वाटते विवेकीला. जन्म जाया दुःखम पुन्हा पुन्हा अंतकाल महादुःखम तस्मात जागृती. आपण जागे व्हायला पाहिजे सावधान व्हायला पाहिजे मग काय करायला पाहिजे काहीच न करून प्राणी राम नाम जपे वाणी तेने संतृप्त चक्र पाणी भक्ता लागीचा केवढा सोपा आहे. नामस्मरे निरंतर ते दानावे पुण्य शरीर महापुरुषांचे गिरीवळ राम नामे नास्ती. भगवंताच्या नामामध्ये केवढी शक्ती आहे. नामाचा महिमा गाणारे शंकर जला उपदेशी विश्वेश्वर वाराणसी मुक्ती क्षेत्र राम नामे महाराज अगदी शेवटच्या श्वासा बरोबर सांगितलेली गोष्ट म्हणजे तेथे नाम तेथे माझे प्राण की सांभाळावे. महाराज म्हणाले त्यांच्या मुखी भगवंताचे नाम त्यांच्या दारात मी पुत्रासारखे रोडत असतो. ऐकतो खूप आहे पण होत नाही का होत नाही आमचं ध्येय नाहीये. मला आयुष्यात खूप नामस्मरण करायचं हे आमचे ध्येय नाहीये. आम्ही सारखे काय करत आहोत प्रपंच 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 या प्रपंचातून आम्हाला समाधान झाले हे शक्य असेल. प्रपंच केला आणि सुखी झाला ऐशाला देखेला ऐकला. प्रपंच म्हणजे मुक्तिमंत दुःख आहे. पण आमची परिस्थिती काय आहे तर त्याला महाराज एक उदाहरण. महाराज म्हणाले ते मासे पकडणार तर मासे म्हणून ते मासे समुद्रामध्ये मासे पकडून ते जवळच्या मार्केटमध्ये विकायला जाणाऱ्या बायका ते एक दिवस असे विकून येत असताना त्यांना वाटलं की आता ढग वगैरे आले आता पाऊस वगैरे होईल म्हणून इकडे तिकडे परिसर तिकडे एक बाग फुलांचं बाग आणि तिथे झोपडी होती त्यांना वाटलं की आपण थोडी
तिथे बसू मग पाऊस संपले तर मग पुढे जाऊ गावात जाऊन तिथे जाऊन बसल्या पाचसा बायका आणि ते पाऊस धोरणारे सुरू झालं त्यांना वाटलं की आता आपल्याला रात्रीभर काय पाऊस थांबणार नसेल मग त्या तिथे झोपल्या सगळ्यांना झोपणार नाही चालली रात्री 12-1 वाजता ते सगळे पाऊस थांबला घर सगळे गेले आणि 12 सुटला काय तिथे गुलाब मोगरे ते म्हणजे चापेचे असे सुगंध म्हणजे फुलं सगळ्या फुलांचे सुगंध वास होतो श्वास सुटल्या बरोबर ते सुगंध वास जेव्हा त्यांच्या काना नाकाला पण नाकावर म्हणजे त्यांच्यापर्यंत आले तेव्हा ते सुगंध दाखवतात अरे काय घाम वाच आहे त्यांना फुलांचे वास घाण लागतात उठून बसले सगळ्या लागतात तो म्हणाले की रात्रभर असे कसे काढायचे होय ते त्या दुर्गंधामध्ये फुलांचे त्या दुर्गंधामध्ये कसे काढायचे तेव्हा एक म्हातारे म्हणाले की याला एकच उपाय तुमच्या तुमच्या ते माशाच्या टोपल्या आहेत ना ते घ्या आणि त्याला पाणी शिंपवा आणि त्या तोंडावर घेऊन झोपा जेव्हा त्याने त्या पाणी शिंपून तोंडावर घेऊन झोपल्या ना एकदम 5 मिनिटात कळत झोप आमची अशी स्थिती सत्संग प्रवचन स्वाध्याय नामस्मरण भजन कीर्तन हे असले चांगले सुगंध वारा म्हणजे आपला सुगंध वास आपल्याला सहज नाही आमच्या इथे हेपळीला येतात बरोबर 11 वाजता आले ते आरती चालली असतो तेव्हा येतात आणि असे हात जोडून सगळे हात जोडून उभे असायचे नंतर जेवण करायचं आणि हात पुसत पुसत आपले जी गाडी मिळेल त्या बसने ते पकडून घरी गेले आणि टीव्ही समोर बसले वा संपले खुश झाले परमार्थ सहन होत नाही महाराजांना कोणीतरी विचारले नामस्मरण करणाऱ्या साधकांना येणाऱ्या अवस्था कोण कोणत्या महाराज म्हणाले जपाला बसलो 2-4 माळ होता होता नको वाटते ही पहिली अवस्था एक असे जपाला बसवले 1-4-5 माळ होत कंटाळे येणे पहिली अवस्था आणि नको ते विचार येणे दुसरी अवस्था डोक्यात असे विचार येऊ लागतात की ते माळ घड्यात घालून तिने बाहेर जाऊन बसलो नको ते विचार येणे दुसरी अवस्था हे कशाला येतात ते गोष्ट आज लांब लांब होते आणि तिसरी अवस्था म्हणजे आवड निर्माण होणे तिथून सुरू झाले अहो देवाने बोलवतात आलो आलो आणखी 2 माळ करून दे चहा लागलेला आहे असो आलो 2 माळ करून दे ही आवड आहे अजून एक घंटा झाली नाही किती वेळ झाले 1-2 माळ करायचे घडायला करायचे परंतु घंटा नाही तुमच्या नावाने घंटा वाजून तेव्हा या नाही मग तिसरी अवस्था आवड निर्माण होती एक दिवस गुरुदेव रांगडे निंबाळमध्ये त्यांच्याबरोबर एक गणपतराव काक्षांश म्हणून होते ते सुद्धा त्यावेळी पद्मभूषण पदवी होती पद्मश्री तेव्हा त्यांनी चौकटीला हात लावून पाहिजे काय तरी पाहत होते गुरुदेव रांगडे पाठीमाग मागे त्यांच्या पाठा पाठीवर हात कापून म्हणाले काका बाहेर काय पाहता बाहेर घाण 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 आहे आज कुठल्या बसून भगवंताचे नाम घ्या आमचे लक्ष 6 ते बाहेर
महाराजांचे गुणतरी आधी महाराज माझ्या प्रपंचाची स्थिती सर्व दृष्टीने चांगली आहे. अर्थात माझी परिस्थिती सर्व दृष्टीने चांगली आहे पण समाधान सगळ्या दृष्टीने माझ्या प्रपंचातली स्थिती चांगली आहे पण समाधान नाही. सगळ्या दृष्टीने परिस्थिती चांगली असून सुद्धा समाधान नाही मग त्या अर्थी परिस्थिती चांगली नसेल तर समाधान असण्याचा प्रश्नच नाही. मग महाराज काय म्हणाले समाधान नावाचं काहीतरी कॉन्सेप्ट आहे अनुभव आहे की नाही. अनुकूल असून सुद्धा समाधान नाही प्रतिकूल असले तर समाधानाचा प्रश्नच नाही मग समाधान नावाचा काहीतरी अनुभव आहे की आहे मग कुठे आहे आत आहे बाहेर नाही आहे. पण आमची परिस्थिती अशी झालेली आहे की आम्ही आत बघू बघतच नाही आम्ही अंतरंगाकडे बघतच नाही आम्ही इंट्रोवर्ट होतच नाही अंतर्मुख होतच नाही. 24 तास इंट्रोवर्ट बहिर्मुख. एक रोमचा राजा होता तो रोज रात्री 2 तास मेडिटेशन करत होता आणि आपले धर्मग्रंथ वाचत होता. युद्धाच्या वेळी सुद्धा रोज तो 2 तास म्हणजे वाचन करायचं मेडिटेशन ध्यान करायचं. त्याचं एक वाक्य आहे I take a dip into myself. मी माझ्यामध्ये उतरतो खाली आतमध्ये. आम्ही उतरायला पाहिजे. महाराज म्हणाले आतमध्ये समाधान बाहेर नाही. एक म्हातारी रात्री 8 वाजता आपल्या घरासमोर काय तरी शोधत होती जुगलायच्या उजेड होते तेव्हा एक मुलगा आला तो विचारला की नाही काय शोधता किती वेळ झाले. ती म्हणाली सुई हरवले ते तो मुलगा सुद्धा इकडे तिकडे बघितला तुला सुई काय दिसेना. त्या तो विचारला आहे आधी ती सुई नेमकं कुठे पडलेली आहे सांगा म्हणून तुम्ही शोधून दे. ती म्हातारी म्हणाली आज स्वयंपाकघरात पडले का स्वयंपाकघरात पडलेली सुई इकडे कशाला शोध नाही तिकडे अंधार आहे इकडे उजेड आहे म्हणून मी देऊ शकतो. आमची सुद्धा अशी स्थिती आम्ही आत समाधानाची सुई आत हरवलेलो आहोत आणि बाहेर जगामध्ये काय हो. या 2 मुलींचे लग्न झाले या मुलांना नोकरी लागली आणि त्याचे पण लग्न झाले आणि नातवंड झाले मी आम्ही सुखी ते काय आपल्या हातात आहे. कल्पना 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 तिथे काल मी तिथे वाक्य आज बघायला गेलो होतो तिथे वाक्य लिहिलेलं होत. तुम्ही कल्पनेच्या पलीकडे गेल्याशिवाय ब्रह्मज्ञान नाही असे तिथे लिहिलेलं होत. कल्पनेच्या पलीकडे गेल्याशिवाय ब्रह्मज्ञान नाही निर्विचार आल्याशिवाय ब्रह्मज्ञान नाही निर्विचार वैशाल्यम अध्यात्म प्रसाद असू दे. आता काय म्हणायचं आहे काहीतरी करून ते साधायचं. 4थी अवस्था काय आहे व्यसन. भगवंताच्या नामाचे व्यसन व्हायला जसे एखादा व्यसनी माणूस त्या व्यसनापाई सर्वस्व घालवतो पण व्यसन सोडत नाही हे जसे आहे तसे भगवंताच्या नामाच्या व्यसनापाई सर्वस्व हरवले तरी हरकत नाही पण व्यसन नामस्मरण सोडता याच्या पलीकडे एक अवस्था आहे ते म्हणजे वेळ लागणे. भगवंताच्या नामाची वेळ लागायला या दुनिया एक पागल खाना आहे. या सब कोई पागल है कोई काम के लिए पागल है कोई कांचन के लिए पागल है अर्थात कोई प्रतिष्ठा के लिए पागल है. लेकिन ऐसे ही अर्थात लेकिन ऐसा ही एक पागल है जो ऐसा ऐसा पागल नहीं जो भगवान के लिए ऐसा कोई नहीं है कि जो भगवान के लिए पागल. कोई काम के लिए पागल है तो कोई कंचन के लिए पागल है लेकिन भगवान के लिए पागल ऐसा कोई नहीं.
भगवंतासाठी आपल्याला वेळ लागेल. म्हणजे जीवन आपले सार्थक. महाराज म्हणाले एखाद्या समाजाच्या समाजामध्ये एक एक एखाद्या समाजाच्या एका शतमानामध्ये त्या भगवंताच्या नामाचा पागल झालेला वेळा झालेला एखादा माणूस जन्माला आला तर त्या समाजाचं भाग्य समजा असू दे. मला खरोखर म्हणजे खूप म्हणजे आनंद वाटतो समाधान वाटत. आम्ही सहज एप्रिल मध्ये तुमच्या मला सहज आले की एक तर एप्रिल मध्ये आम्ही 70व्या वर्षाच्या शांतीच्या आमंत्रण द्यायला हे गोंधळ चालू होतो तेव्हा सहज मनात आले की आपण 13 मे गोंधळामध्ये महाराजांचे दर्शन घेऊन जाऊ. म्हणजे 71 पूर्ण वयस्तो पर्यंत तेव्हा म्हटलं. म्हणून ते आता आम्ही प्रति महिन्याला काहीतरी आपल्याला अनुकूल असे तारीख ठरवू गोंधळामध्ये येऊन महाराजांचे दर्शन घेऊन जाऊ. म्हणजे यावेळी वाटलं की आपण पंढरपूर वरून पांडुरंगाचं दर्शन रामाचे महाराजांचे दर्शन घेऊ आणि अर्थात महाराजांनी स्थापन केलेले भरणावकरांचे रामाचे दर्शन वगैरे घेऊन जाऊ असे मनात आल्यामुळे आम्ही आलो आणि इथे आपले प्रदीप मालकांना आणि मंडळांना वगैरे कळत त्यांनाही खूप संतोष त्यांना ते म्हणाले की अवश्य काल रात्री कन्नूर म्हणून गाव आहे कर्नाटक मध्ये तिथे माझे प्रवचन होत. प्रवचन करून तिथे रात्री जेवण करून तिथे उशिराने आलो. आज सकाळी चंद्रभागेमध्ये स्नान झाले पांडुरंगाचे दर्शन झाले सगळे आमचे जन्म जन्मांतरचे पुण्य आज म्हणजे आमच्या जीवनामध्ये प्रदृत झाले. पांडुरंगाचे दर्शन अगदी उत्तम समाधानाने पांडुरंगाचे दर्शन झाले. सहज वाटत सहज एकाळी महाराजांच्या आश्रममध्ये वगैरे घेऊन जाऊन आलो आणि ते प्रवचन करा म्हटले होते. मला एक खूप म्हणजे चांगलं वाटत तुमच्यासारखे जिज्ञासू माणसं बसून ऐकत ऐकू लागले की आम्हाला खूप बरं वाटत. तसं काय फार आम्ही त्याबद्दल सांगतो असे नाहीये पण कधी जे काय दोन चार शब्द ऐकलेले असतो हजार किताबोशी जो नाही मिळता आहे तो साधू ते सहवास म्हणजे साधू संतांच्या मुखातून जे काय दोन चार गोष्टी एक गोष्ट सांगायची राहिली. भाऊसाहेब महाराजांना काय म्हणले महाराज अशा अवस्थेमध्ये महाराज म्हणाले भाऊसाहेब या अवस्थेमध्ये सुद्धा समाधानाने राहता येईल म्हणून एक उदाहरण असू देत म्हणून ठेवलेलं आहे. आमची समाजामध्ये उदाहरण असू दे. महाराजांच्या कृपेने आपल्याला इथे भगवंताच्या आणि सद्गुरूंच्या दिव्य सान्निध्याच्या सत्संगाच्या गोष्टी स्फोरण्याचे आणि श्रवण करण्याचा योग आला. त्यामुळे खरोखर आम्ही पांडुरंगाच्या चरणी अनन्यतेने प्रार्थना करतो की त्यांनी आपल्या कृपा करावी. तसेच महाराजांच्या चरणी रामाच्या चरणी चंद्रभागेच्या चरणी प्रार्थना करतो. मी सगळ्यांच्या चरणी प्रार्थना करतो की तुम्ही आपल्याला सगळ्यांना अर्थात ते आम्ही गोपाळपूरला आलो. खरोखर मला असं वाटत की आम्ही गोंधळला आलो. मला असं वाटत की आम्ही लपंडीला आलो. इतके ते आत्मीयता प्रेम गरीते भरलेले आहे आणि त्यांनी सुद्धा इतक्या आम्हाला प्रेमाने आमच्याशी म्हणजे देशाने हे करतात ते तुम्ही सगळे इतके कित्येकांच्या प्रेम कित्येक दिवसापासून आम्ही बघतो आहोत त्या सगळ्या गोष्टीमुळे आम्हाला खूप समान आनंद वाटतो. मी त्या सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना करतो की त्यांनी आपल्या सर्वांना आयुष्य आरोग्य ऐश्वर देऊ आणि मुख्यतः आम्हाला भगवंताच्या भगवंताची भक्ती नामाविषयी प्रेम आणि सद्गुरूविषयी आनंदी निष्ठा देऊ अशी प्रार्थना.
प्रार्थना करू. सद्गुरुनाम महाराज की जय. आता इथं महानिवृत्ती आणि नंतर महाप्रसादाची व्यवस्था केलेली आहे, तरी सर्व संपर्कांनी महाप्रसाद इथे घ्यावा अशी सर्वांना नम्र विनंती. आरती झाल्यानंतर